नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर आज रुचकर अशी भाजी बनवूया, अगदी सोपी. आमच्याकडे तर आठवड्यातून दोन वेळा तर नक्कीच होते बरं का. तर बटाट्याचे सालं काढून घ्या आणि अशा फोडी बनवून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, धने, जिरे, बडीशोप वाटायला घ्या. आता इकडे कुकर लगेच घ्या. आपल्याला कुकरमध्ये दोन शिट्ट्यात ही भाजी बनवायची आहे. मस्तपैकी एक दीड तेजपान टाका, नंतरून पाच सहा मिरे टाका, दोन तीन लवंगा टाका, एक वेलदोडा टाका हां आठवणीने, आणि दालचिनीचे तुकडे छोटे छोटे टाका. खूप छान टेस्ट उतरते कच्च्या मसाल्यामुळे, म्हणजे न वाटलेल्या मसाल्यामुळे. तर मी येथे हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या टाकलेल्या आहे. तुम्ही दोन्हींपैकी काही स्किप करू शकता नसेल आवडत तर तो वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्या. आता मी ही मोहरी नंतरून टाकली, पण बटाट्याच्या भाजीला मोहरी ही पाहिजेच बरं का, त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. तर अगोदर टाका तुम्ही लागलं सर मोहरी. तर इथे मी थोडीशी जास्त कलरची, लाल कलरची मिरची टाकलेली आहे, हळद टाकलेला आहे, आणि ते टाकल्यावर अर्धा पळी तूप टाकलं आहे. नक्की एकदा अशी बटाट्याची भाजी बनवून बघा तूप टाकून. तर व्यवस्थित परतून घ्या. नंतर मी छोटे छोटे दोन टोमॅटो, म्हणजे लिंबा एवढे बरं का, ते पण त्यामध्ये व्यवस्थित परतून घेतले, अगदी तेल सुटोस्तोर. तर इथे आपल्याला दुसरा काळा मसाला वापरायचा नाही, ते कच्चे मसाले आणि लाल तिखट. आणि हे बघा, आता त्या बटाट्याच्या फुडी जवळजवळ एक ते दीड मिनिट मी व्यवस्थित त्या मसाल्यात परतून घेणार आहे, जेणेकरून काय होतं, टेस्ट चांगली येते, बटाटेही चांगले असे गळले जातात, म्हणजे चांगले शिजले जातात, आणि घट्टसर रसा होतो. बस इतक्याच साहित्यामध्ये इथे आपण कांदा अजिबात वापरलेला नाही. आता पाणी खूप नका टाकू हंडावरून, मापात टाका, जेणेकरून अशी छान रसरशीत भाजी होईल. सवयीपुरतं मीठ टाका आणि कुकरच्या दोन शिट्ट्या घेऊसर वाट बघा, कारण भाजीचा फार छान वास सुटलेला आहे आणि आम्हालाही असं झालं की केव्हा खाईल आम्ही. बघा कलर तर फार छान आला आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुपामुळे कलर छान येतो बरं का. आता तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू, पण तुपामुळे टेस्टमध्ये फरकच पडतो. छान अशी ही रसरशीत भाजी झालेली आहे. तुम्ही भातावर खा अथवा बाजरीच्या भाकरी चपात्यात चुरून खा. तेव्हा मैत्रिणींना, तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या, तर तुम्हाला रिक्वेस्ट करते की आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. रोज डेली अशा रेसिपी असतात माझ्या यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, त्या बघताय का, बघत जा आठवणीने. आणि तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना माझ्या रेसिप्या फार आवडतात, आठवणीने त्या बघता, बनवता, खाता आणि छान छान कमेंट करता. चला तर आपणही वाढून घेऊ, घरातल्यांनाही घाई झाली की केव्हा खाईल असं. तेव्हा पुन्हा एकदा विनंती करते का, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त रहा, माझे व्हिडिओ बघत रहा. रोज अशा आठवड्यातून सातही दिवस रेसिप्या दाखवते, त्या बघत जा. तेव्हा बाय, मी पुन्हा येईन नवीन रेसिपी घेऊन.